नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। 3 मे 1739 रोजी वसईच्या रणसंग्रामातील हुतात्मे डोंबिवलीतील आगरी समाजाचे 2 तरुण सख्खे भाऊ मृत्युंजय आण ठाकूर आणि मान ठाकूर यांनी किल्ल्याला सुरुंग लावताना वीरगती प्राप्त झाले। स्वराज्याचा भगवा झेंडा वसईच्या किल्ल्यावर फडकला। भारतीय इतिहास समिती डोंबिवली शहर आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर येथील मृत्युंजय आण ठाकूर आणि मान ठाकूर स्मृतीस्थळ उभारले आहे। या दोन्ही वीरबंधूंच्या बलिदानाचे स्मारक म्हणून 3 मे रोजी शौर्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराज आंग्रे, शिवाजी रायगड स्मारक मंडळ अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, इतिहास संकलन समिती कल्याण जिल्हा चंद्रकांत जोशी, इतिहास संकलन समिती कोकण प्रांत सुरेश खेडकर, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, दीपक ठाकूर, भाजपा माजी नगरसेवक विकास म्हात्रे, शिवसेनेचे नगरसेवक जनार्दन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, काही वर्षापूर्वी ठरवलं होतं की या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर स्मृतीस्थळ उभारावे। प्रयत्न केल्यानंतर या जागेवर मृत्युंजय आण ठाकूर आणि मान ठाकूर स्मृतीस्थळ उभे राहिले। वीरगती प्राप्त झालेल्या 2 बंधूंचा इतिहास तरुण पिढीला माहिती असणे आवश्यक आहे। या वास्तूत सर्वांनी नतमस्तक झाले पाहिजे। या वास्तूत शाळेच्या विद्यार्थ्यांना आणले पाहिजे, त्यांना हा इतिहास सांगितला पाहिजे। कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराज आंग्रे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून राजकीय पटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून अनेक चर्चा सुरू आहे। ज्यांचे राजकीय भविष्य नाही अशांनी लोकमान्य टिळकांवर न बोलणे बरे, हे लोकशाहीने दिलेल्या हक्काचा दुरुपयोग आहे असंच म्हणावं लागेल। वीरगती प्राप्त झालेले मृत्युंजय आण ठाकूर आणि मान ठाकूर हे पुढील पिढीला प्रेरणा देणारे आहेत। सर्वांसाठी लोकप्रिय आहे, आम्हा सर्वांचं ते श्रद्धेय स्थान आहे। उजव्या बाजूला इथे भारत मातेची प्रतिमा लावली आहे, ही यासाठीच लावली आहे की इथला असणारा डोंबिवली मधला असणारा लहानातला लहान मुलगा की त्याला भारत मातेबद्दल एक वेगळं आकर्षण असलं पाहिजे, अखंड भारताबद्दल एक वेगळं आकर्षण असलं पाहिजे आणि हे आकर्षण अशा स्मृतीस्थळातूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना या नवीन पिढीला दाखवू शकतो। त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे की माणसाची मनोवृत्ती मी बदलू शकणार नाही, परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की आज ज्या ठिकाणी आम्ही आहोत, उभे आहोत किंवा आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत, हे अत्यंत पवित्र असं स्थान आहे। त्यांचे सगळ्यांचे आण ठाकूर मान ठाकूर यांचे फोटो कुठेच उपलब्ध नाही, परंतु